खरं तर शिवसेनेच्या उपनेत्या यांच्याबद्दल बोलूच नये अशा पद्धतीची स्थिती त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे कारण त्यांचं ते अंगविक्षेप करत बोलणं चेहऱ्यावरचे हावभाव एकपात्री प्रयोगाच्या दिशेनं आपले मुद्दे मांडणं हे कोणत्याही महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेला आणि महाराष्ट्राच्या संस्कुल संस्कृतीला पटेल असं मला वाटत नाही त्यामुळं अंधारेताई काय बोलल्या त्यांनी जरा आपल्या पक्षाला आणि आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना कधी हा प्रतिप्रश्न केला काय की त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये नऊ महिने सातत्यानं बैठकी घेऊनही फॉक्सकॉन वेदांत हा प्रकल्प महाराष्ट्रात का थांबू शकला नाही किंवा त्या पद्धतीची स्थिती महाराष्ट्राचं तत्कालीन सरकार का निर्माण करू शकलं नाही तेव्हा अशा पद्धतीच्या वल्गना करणं हे निश्चितच शोभनीय नाही सुष्माताई ह्या निव्वळ आणि निव्वळ माध्यमांचं आवडतं बाळ आहेत अशाच पद्धतीची सध्याची स्थिती आहे परंतु याच पद्धतीनं ह्या बोलत राहिल्यात तर शिवसेनेतले जे काही आत्ता वाचलेल्या शिल्लक शिवसेनेतले जे काही नेते असतील तेच त्यांना उद्या भविष्यामध्ये काठावर नेऊन बसवतील आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही हे आजच मी सांगतो ते लिहून ठेवा